नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या वस्तू पाहतो. काही वस्तूंचे आकार हे चौकोनी, त्रिकोनी, इष्टिकाकृती, तर काही वस्तूंचे आकार हे वर्तुळाकृती असतात. आज आपण ज्या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्याचे नाव आहे वर्तुळ. वर्तुळ म्हणजे काय? एका निश्चित बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या एकाच प्रतलातील बिंदूंचा मार्ग म्हणजे वर्तुळ. ही जी समोर आकृती दाखवलेली आहे ती वर्तुळाची आहे. मग आपल्याला जर वर्तुळाची आकृती काढायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम एक बिंदू घेणे आवश्यक असते. एक बिंदू घेतल्यानंतर विशिष्ट अंतरावर, आणि ते अंतर बदलायचे नाही, म्हणजे समान अंतरावर आपल्याला बिंदूचा समूह काढायचा आहे, एक मार्ग काढायचा आहे, आणि तो काढल्यानंतर जी आकृती तयार होते त्याला वर्तुळ असे म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते त्या रेषेला जीवा त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो त्या रेषेखंडाला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा, परंतु ती केंद्रबिंदूतून गेली पाहिजे, त्या रेषेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी जी रेषा असते त्या रेषेला वर्तुळाची जीवा असे म्हणतात. आकृतीमध्ये ओ हा केंद्र आहे, व्यास बी सी, त्रिज्या ओ ए आणि जीवा ई डी. वर्तुळ केंद्रापासून आपण समानांतरावर जो बिंदूचा समूह काढलेला आहे, मार्ग काढलेला आहे, त्या मार्गाला वर्तुळाचा परिघ असे म्हणतात. वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असते, म्हणजे त्रिज्या बरोबर व्यास भागिले दोन. वर्तुळाच्या त्रिज्या या समान लांबीच्या असतात, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास बरोबर त्रिज्या गुणिले दोन, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जर व्यास दिला आणि त्रिज्या जर विचारली तर व्यासाला दोनने मागल्यानंतर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या मिळणार. अशा प्रकारे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या गुणधर्माचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.